三脈妙法。三脈妙法。जय भीम। सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो। पाहुयात आजच्या सम्यक घडामोडी। फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड। आईआईटी के 10,000 से अधिक विद्यार्थियों को शासकीय वैद्यकीय महाविद्यालयों में MBBS के लिए प्रवेश। 11वीं 12वीं नीट और एम्स की संपूर्ण तैयारी के लिए महाराष्ट्र का एकमात्र IIT नांदेड और लातूर। 11वीं 12वीं नीट फ्रेशर्स और रिपीटर्स के लिए प्रवेश जारी। पहला बैच 1 जुलाई 2019 से, दूसरा बैच 15 जुलाई 2019 से शुरू। अधिक जानकारी के लिए कॉल करें या हमारी वेबसाइट पर विजिट करें और हमारा YouTube चैनल सब्सक्राइब करना ना भूलें। IIB is not a coaching institute, it's an educational movement. नांदेड शहरात कधी नव्हे ते 8 ते 10 दिवस पाणी मिळत नाही शहराला। पहिल्यांदाच परिस्थिती निर्माण झाली, याबद्दल आपल्याला आपली सत्ता आहे महापालिकेमध्ये नियोजनाचा अभाव दिसून येतो सगळा। नाही, हा गैरसमज म्हणूनच मी आज मी पत्रकार परिषदजी घेतली। हा गैरसमज नांदेडच्या लोकांच्या मनातून काढला पाहिजे। ज्या पद्धतीने केलं जातं की महानगरपालिका काँग्रेसची आहे म्हणून असं झालं, तसं नव्हे। आज विष्णुपुरीमध्ये जे पाणी आरक्षित केलं गेलं शासनाकडून, शासनाने त्याला परवानगी आहे, 32 दशलक्ष घनमीटर पाणी हे आरक्षित केलं गेलं। सप्टेंबरमध्ये कळलं की आपल्याकडे परतीचा पाऊस झाला नाही, त्यामुळे दुष्काळ आहे, हे शासनाने दुष्काळ जाहीर केलं, आपल्या जिल्ह्यातील 3 तालुके जाहीर केले। त्याच वेळेला जलसंपदा विभागाने प्रशासनाला पत्र लिहिलं होतं की विष्णुपुरीचा जो अवैध उपसा आहे हा बंद केला गेला पाहिजे, परंतु ह्याच्यावर जिल्हा प्रशासनाने MSEBने कुठलीहीच कारवाई केलेली नाही। खरं म्हणजे गोदावरीचा अवैध उपसा थांबावा म्हणून मी पालकमंत्री असताना DPDC मार्फत आपण 5 कोटी रुपये खर्च करून एक कॉमन लाईन केली होती, ट्रान्सफॉर्मर एका बटणावर तिथले सगळे मोटर्स बंद होऊ शकतात अशा प्रकारे एक अरेंजमेंट केली होती। एवढी अरेंजमेंट असूनसुद्धा जलसंपदा विभागाने सांगूनसुद्धा या प्रशासनाने काही केलं नाही, त्यामुळे आमचा स्पष्ट आरोप आहे। आज जी पाणी टंचाई नांदेडमध्ये दिसते आहे की गेल्या 1-1.5 महिना ते याच्यामुळे झाली की ते पाणी सुरक्षित ठेवण्यात प्रशासनाला अपयश आलं आणि ह्याच्यात महानगरपालिकेचा काहीही संबंध नाही। नाही, तत्कालीन आमदार आणि आता जे खासदार हेमंत पाटील यांनी त्यांच्या भागात पाणी शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी जो हट्ट घेतला होता आणि त्यांनी पाणी सोडून घेतलं, शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे याबाबत कोणाचंच दुमत नाही, परंतु शेतकऱ्याला पाणी देताना वेळा ठरल्या पाहिजेत, केवळ द्यायचं म्हणून द्यायचं असं नाही। पाणी देताना उपसा करताना सुद्धा आपण 15 दिवस देतो, 15 दिवस बंद करतो, 15 दिवस देतो, असंही आम्ही पूर्वी केलेलं आहे। त्यामुळे शेतीला पाणी देताना शेतकऱ्यांना केव्हा पाणी पाहिजे ह्याचा अभ्यास करून पाणी देणं हे महत्वाचं। ह्यावेळेला तसं झालं नाही, ह्यावेळेला जे पाणी सोडलं गेलं ते पाणी वेस्ट गेलं असं स्वतः शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितलं आणि त्यामुळे शहराचा पण साठा हे झाला आणि शेतकऱ्यांनाही पाणी मिळालं नाही। अशा पद्धतीने कधी ते झालं नव्हतं। पाण्याचं राजकारण आम्ही कधी केलं नाही। महानगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात आहे, त्यामुळे काँग्रेसला लोक शिव्या देतील, इलेक्शनच्या तोंडावर नाराज होतील, या दृष्टिकोन ठेवून केलेलं काम आहे असं आम्हाला आमचा स्पष्ट आरोप। पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह। बातमी पाहण्यासाठी YouTube वर सबस्क्राईब करा।